20 दिवसात इंग्रजी वाचन या उपक्रमात आपले सहर्ष स्वागत। चला शिकूया, चला वाचूया। व्हिडिओ क्रमांक 1 ते 18 वाचन सराव झालेला आहे। आता आपण नवीन शब्द वाचन शिकूया। यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनचे बटन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय व यू या दोन स्वरांचे नवीन आवाज शिकूया। यापूर्वी आपण आयचा आवाज ई व यूचा आवाज अ असे शिकलेलो आहोत। आता आपण आयचा आवाज अ व आई व यूचा आवाज ऊ व यू असा करून नवीन शब्द वाचन कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। बी आय आर डी या ठिकाणी आईचा आवाज अ असा घेऊन शब्द वाचायचा। बर्ड किंवा बर्ड या ठिकाणी आर सायलेंट ठेवले तरी चालेल, पुढील शब्द असेच वाचा। जी आय आर यल गर किंवा गर्ल। एस एच आय आर टी शर्ट किंवा शर्ट। एस के आय आर टी स्कर्ट स्कर्ट। टी एच आय आर डी थर्ड किंवा थर्ड, म्हणजे या ठिकाणी आरचा आवाज नकळतपणे घ्यायचा आहे। बी आय आर टी एच बर्थ किंवा बर्थ। पुढील शब्दामध्ये डब्ल्यू आय एल डी आयचा आवाज आई असा घ्यायचा आहे। वाईल्ड पुढील हे शब्द असेच वाचा। बी आय एन डी वाइंड आयचा आवाज आई असा घ्या व शब्द वाचत राहा। के आय एन डी काइंड। आय आर आय एस आयरिश म्हणजे आयचा आवाज आई असा घ्यायचा आहे। सी एच आय एन डी चाइल्ड। आता पुढील शब्दामध्ये यूचा आवाज ऊ असा घ्यायचा आहे। ई यू एस एच यूचा आवाज ऊ घ्या व शब्द वाचा पुश। पुढील शब्द असेच वाचा पी यू टी पुट। पी यू डबल एल पुल असे शब्द पुस्तकातले शोधा व वहीमध्ये लिहून वाचण्याचा सराव करा। बी यू डबल एल बुल। जे यू टी ई जूट। आता पुढील शब्दामध्ये यूचा उच्चार यू असा करून वाचायचे आहेत शब्द। सी यू आर ई या ठिकाणी यूचे वाचन यू असे करा किंवा आवाज यू घ्या, शब्द वाचा क्युअर। एस यू आर ई शुअर म्हणजे यूचा आवाज आपल्याला याही शब्दामध्ये यू असा घ्यायचा आहे। पी यू आर ई प्युअर। यू एन आय टी युनिट असे शब्द शोधा व वाचा।